महापालिकेचे अन्न परवाना विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चौपाड येथील राठी प्लास्टिक एजन्सीवर कारवाई करण्यात आली आणि 5,000 दंड वसूल करण्यात आला, तसंच 2,00,000 माल देखील जप्त करण्यात आला. प्लास्टिक बंदी असताना शहरामध्ये विविध दुकानात विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानं सोलापूर महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पथकानं बुधवारी दुपारी तपासणी मोहीम राबवली. 3 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रात्री 8 सुमारास चौपाड राठी प्लास्टिक एजन्सी येथील सुमारे 1.5 टन प्लास्टिक जप्त केलं. त्यामध्ये कॅरी बॅग, चमचे आदी साहित्य आढळून आलं. जप्त प्लास्टिक एका कंटेनरमधून महानगरपालिका नगर अभियंता कार्यालयामध्ये जमा करण्यात आलं. सुमारे 2,00,000 रुपये किमतीचा माल असल्याची माहिती प्रदूषण महामंडळाचे अधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली. अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर, माननीय पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम साहेब, मंडळाचे सदस्य सचिव ई रवींद्रन साहेब यांनी जे आज आदेश दिले की प्लास्टिक बंदीबाबतचा स्पेशल ड्राईव्ह हा स्थानिक संस्थेशी सहकार्याने संयुक्त विद्यमाने करण्यात घ्यावा, त्यानुसार आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजची हे स्पेशल अशी मोहीम उघडण्यात आली होती. या मोहिमेच्या अनुषंगाने आम्ही नवी पेठमधील काही व्यापाऱ्यांना तसेच चौपाड येथील राठी प्लास्टिक या दुकानावर आम्ही तपासणी केली, धाड टाकली आणि त्यावेळी असे लक्षात आलं आमच्या की त्याच्या शेजारच्या गोडाऊनमध्ये 1.5 ते 2 टन असा हा माल प्लास्टिकचा विविध प्रकारचा की जो महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी अधिनियमान्वये बंद करण्यात आलेला आहे, तर तो माल साठवणूक करून ते विक्री होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे आम्ही संयुक्त कारवाई करून सदरचा 1.5 ते 2 टन माल जप्त करण्यात आले. त्याची किंमत आहे अंदाजे 1.5 लाख रुपये. या कारवाईविषयी अधिक माहिती पालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली. आम्ही महापालिकेच्या त्याकडे आपण त्यांना नोटीसही दिली होती या व्यापाऱ्यांना की आपण प्लास्टिक बाळगू नये किंवा विकू नये. आज आमच्या पथकानं इथं धाड मारलेली आहे. साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक वाट्या, प्लेट, चमचे, नॉन वन बॅग असं साधारणतः अंदाजे 1.5 टनाच्या आसपास हे प्लास्टिक आपण जप्त केलेलं आहे आणि त्याची साधारणतः किंमत 1.5 लाखाच्या आसपास आहे. त्यानंतर मी जप्त करतो आहे. बेकायदा प्लास्टिक साठा केल्याप्रकरणी गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्स, युवा कलेक्शन, कमल कॉस्मेटिक यांना प्रत्येकी 5,000 रुपये दंड आणि प्लास्टिक जप्त करण्यात आलं. राठी प्लास्टिक एजन्सी येथील कारवाईवेळी महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील, आरोग्य अधीक्षक संतोष नवले, अन्न परवाना अधीक्षक ए आराध्य, संदीप मोढेगावकर, अन्न परवाना निरीक्षक महादेव शेरखाने, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अनिल वास्तव, कल्याणी झाडपिरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.